फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. नमस्कार. आदिशक्ती या मालिकेत मी विभावरी प्रधान तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला दर्शनाला घेऊन आली आहे श्री माऊली मातेच्या. माऊली मातेचं हे तीर्थक्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील निगुडे या गावी आहे. मग चला माऊली देवीचं दर्शन घेऊया. श्री माऊली देवीचं हे प्राचीन मंदिर अतिशय जुनं असून शिवकालीन वर्षामध्ये याची स्थापना केल्याची ऐतिहासिक नोंद आहे. निगुडे गावातील गावडे लोकांनी हे मंदिर उभारलं असाही उल्लेख आढळतो. श्री महिषासुर मर्दिनीचं स्वरूप असलेली माऊली देवीची मूर्ती पाषाणी असून ती रेड्यावर विराजमान आहे. चतुर्भुज असलेल्या या मूर्तीच्या हातामध्ये ढाल, तलवार, त्रिशूल आणि सुरा ही आयुधं आहेत. श्री माऊली देवीच्या उजव्या बाजूला गावडो, पुरुषथळ खांबो, पुनितवस, पारधीतवस आणि बारा बलुत्यांचा देव या देवता विराजमान आहेत. श्री माऊली देवीची आख्यायिका अशी सांगण्यात येते की शिवरायांच्या काळात निगुडे गावातील गावडे लोकांनी आपली मोहीम फत्ते व्हावी यासाठी देवीला नवस केला आणि हा नवस पूर्ण झाल्यावरती या मंदिराची उभारणी करण्यात आली. श्री माऊली देवीचा प्रमुख उत्सव हा दत्त जयंतीच्या दिवशी असतो. यावेळी इथे देवीची आरती करून पालखी आणि मिरवणूक काढली जाते. निगुडे गावातील गावडे कुटुंबियांची ही कुलदेवता असल्यामुळे त्यांच्या हस्ते देवीची पूजा होते. महाप्रसादाचं आयोजन केलं जातं आणि देवीच्या नैवेद्यामध्ये डाळ भाताचा प्रामुख्याने समावेश असतो. श्री माऊली मंदिराच्या समोर हे अतिशय सुंदर दीपस्तंभ आणि तुळशी वृंदावन आहे. श्री माऊली मंदिराच्या सभागृहातील खांबावर अतिशय सुबक असं नक्षीकाम करण्यात आलं. 1986 मध्ये या मंदिरावर कौलारू छत उभारण्यात आलं आणि पडझड झालेल्या वास्तूची पुनर्बांधणी करण्यात आली. श्री माऊली देवीची सुंदर मूर्ती जी पेढीवर उभी आहे ही मूर्ती मंदिराच्या प्रवेशद्वारातूनच दिसावी अशी मंदिराची संरचना करण्यात आली. श्री माऊली मंदिराच्या उजव्या बाजूला रवळनाथ आणि महारिंगण ही देवालय आहेत.
श्री माऊली देवीच्या डाव्या बाजूला महादेवाचे मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला बुधनाथाचे देखील मंदिर आहे. आदिशक्तीच्या या सुंदर रूपावर प्रेम करणारे लाखो भाविक देवीला नवस करण्यासाठी श्रद्धेने इथे येतात. या गावातील लोकांचं संकटातून रक्षण करून देवी त्यांना आशीर्वाद देते असा इथल्या लोकांचा अनुभव आहे.